शिवसेनेच्या वतीने डोंबिवलीच्या दत्तनगर चौकात भव्य भारतीय तिरंगा ध्वज उभारण्यात येतोय। राजेश मोरे आणि भारती मोरे यांच्या नगरसेवक निधीतून या ध्वजाची उभारणी होती। 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी या ध्वजाचं ध्वजारोहण होतंय। ध्वजस्तंभाचं भूमिपूजन रविवारी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते झालं। यावेळी पत्रकारांनी पत्रीपुलाबाबत विचारणा केली असता खासदार शिंदे यांनी येत्या 7 ते 8 दिवसात पत्रीपुलाचं काम पूर्ण होईल अशी माहिती दिली। काँक्रीटीकरणाचं काम जे आहे ते पत्रीपुलाच्या वरती पूर्ण झालेलं आहे। त्याचं आता फक्त डांबरीकरणाचं काम बाकी आहे। पुढच्या 7-8 दिवसामध्ये हे पत्रीपुलाचं काम जे आहे ते पूर्ण होऊन लोकांना रहदारीसाठी आम्ही पत्रीपूल खुला करू।